नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी 2023, आजच्याच दिवशी विदर्भाचे थोर सुपुत्र पद्मविभूषण लोकनायक बापूजी हाणे यांचं मुंबई येथे देहवासन झालं आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण या सन्मानाने विभूषित केलं. मित्रांनो, विदर्भाचं नातं बापूजी हाणेशी काय आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. बापूजी हाणे यांच्या जीवनामध्ये दोन कालखंड आहेत, एक स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड आणि दुसरा स्वातंत्र्यानंतरचा कालखंड. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यांचा लौकिक हा एक विदर्भवादी पुढारी, स्वतंत्र विदर्भासाठी अहोरात्र झटणारे नेते. इतकंच नव्हे तर 2 वेळा नागपूर उमरेड मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघात विदर्भाच्या प्रश्नावर निवडून येऊन आपल्या झंझावाताने अख्खं पार्लमेंट दणाणून सोडणारे, शिवगर्जा करणारे नेते अशी त्यांची प्रसिद्धी आहे. पण याच्या आधी पण ते एक थोर स्वतंत्रता सेनानी म्हणून प्रसिद्ध पावले होते. मित्रांनो, आज पुण्यतिथी असल्यामुळे सर्वप्रथम मी समस्त कोटी कोटी विदर्भाच्या जनतेच्या वतीने लोकनायक बापूजी हाणे स्मारक समितीचा संयोजक या नात्याने त्यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. चला तर आता आपण बापूजी हाणेंविषयी माझ्या अल्पबुद्धीने जी काही मला माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बापूजी हाणे यांचा जन्म वणीला 1880 साली एका प्रकांड पंडित वेदसंपन्न शास्त्री घराण्यात झाला. यांचं शिक्षण चंद्रपूर आणि नागपूर येथे झालं. यांनी आपला सुरुवातीचा काळ अमरावतीला शिक्षकी पेशामध्ये घालवला, पण त्यांचं लक्ष शिक्षकी पेशात लागलं नाही आणि म्हणून त्यांनी वकिलीची सनद हासिल केली आणि पुढे आपला वकील म्हणून यवतमाळला आपली कारकिर्द सुरू केली. मित्रांनो, बापूजी हाणे हे प्रचंड बुद्धिमत्तेचे धनी होते. थोड्याच काळात त्यांचा वकिलीमध्ये जम बसला, परंतु नुसता पैसा कमावणं हे त्यांचं ध्येय नव्हतं आणि काहीतरी करावं असं त्यांच्या मनात होतं. हळूहळू त्यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला आणि थोड्याच काळात लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य म्हणून ते विदर्भात प्रसिद्ध पावले. त्यानंतर 1915 ते 1920 दरम्यान त्यांनी होमरूल चळवळ जी होती लोकमान्य टिळकांची, त्या चळवळीमध्ये भाग घेतला. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये त्यांनी जिल्हा सभा स्थापन केली. या जिल्हा सभेचं कार्य मोठं अलौकिक होतं. त्या काळामध्ये जुलमी इंग्रज सत्तेची बिगाडी नावाचा एक प्रकार होता. काय होता हा बिगाडी प्रकार? हा बिगाडी प्रकार म्हणजे शेतसाडा गोळा करण्यासाठी इंग्रजांचे अधिकारी केव्हाही आणि कुठेही कोणत्याही गावात जात आणि त्या गावात गेल्यानंतर ते आपल्या कोतवालांना जिथे जिथे त्यांना गरज असेल त्या त्या शेतकऱ्यांच्या घरी पाठवत आणि त्या शेतकऱ्याच्या घरचे भांडे कुंडे धान्य हे सगळं जबरदस्तीने आणायचे. इतकंच नव्हे तर सरपण देखील आणायचे. एवढंच नव्हे तर महिलांनी जंगलातून किंवा आपल्या बैलासाठी जो काही चारा गोळा करायचा महिला तो चारा देखील ते आणायचे. काही शेतकऱ्याकडून ते जबरदस्तीने बैलं घेण्याचे आणि ते अधिकारी आपल्या गाड्याला ते बैलं झोपवायचे. 3-3, 4-4 दिवस त्या बैलांकडून काम करून त्यांना आणि बेजार करून सोडायचे. अशा तऱ्हेचा जुलूम हा सतत व्हायचा. याविरुद्ध त्यांनी प्रचंड आवाज उठवला. या प्रश्नावर त्यांनी जनमत गोळा केलं. त्याच्यानंतर त्या काळात विदर्भामध्ये दुसरा एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे बलुतेदारीचा. बलुतेदारी म्हणजे एक जिजिया करच होता. पूर्वी बलुतेदार म्हणून एकालाच नेमायचे, आता सरकारने बलुतेदार म्हणून 2-2, 3-3 लोकांची नियुक्ती केली आणि यांचा खर्च हे सारा म्हणून शेतसारा म्हणून शेतकऱ्यांपासून ते बळजबरीने घ्यायचे. याच्याविरुद्ध देखील त्याने आवाज उठवला. त्याच्यानंतर कुळ कायदा, वेठबिगारीचा कायदा, थोडक्यात त्यांची सुरुवात ही त्यांनी अख्ख्या जिल्ह्यामध्ये आणि जनमत गोळा करून असंतोषाचे जनक म्हणून ते पुढे यायला लागले. त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश हा हळूहळू अख्ख्या विदर्भात आणि पुढे महाराष्ट्रात पसरला.
विदर्भ प्रांताचे ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली आणि याचा याच वेळेला त्यांना आणि एक वर्षाची सजा झाली. त्यांचे एक वर्षासाठी त्यांची वकिलीची सरद रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे जंगल सत्याग्रह. तेव्हा एक युद्धमंडळ नावाची काँग्रेसची कमिटी होती, त्याला युद्धमंडळ वॉर कौन्सिल असं म्हणायचे, त्याचे ते अध्यक्ष होते. आणि या मंडळाने ठराव घेतला की आपल्याला जरी समुद्र नसला तरी प्रचंड प्रमाणात जंगल आहे आणि या जंगला या जंगल कायद्याविरुद्ध आपण बापूजींच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहोत, तेव्हा आपण मिठाचा सत्याग्रहाऐवजी जंगलाचा सत्याग्रह करूया. आणि अशा तऱ्हेने त्या युद्धमंडळांनी बापूजी आणेच्या नेतृत्वात 1930 रोजी 10 जुलैला बापूजींनी धुंदीमध्ये जंगल सत्याग्रह करण्याचं ठरवलं. बरोबर 6:30 धुंदीच्या जवळ पुसद इथे पूस नदीच्या वाळवंटात बापूजी आले. 1000 लोक तिथे त्यांना निरोप देण्यासाठी आले होते आणि लोकांच्या तर्फे प्रेमाने लोकांनी त्यांना चांदीचा विडा दिला होता. आणि या चांदीच्या विडा घेऊन ते धुंदीला गेले, तिथलं गवत कापलं आणि परिणामतः त्यांनी सांगितलं की आम्ही बेकायदेशीररित्या हे गवत कापत आहो, म्हणून इंग्रजांनी त्याला अटक केली. आणि अशा तऱ्हेने पहिला जंगल सत्याग्रह प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. याचे पडसाद पुऱ्या विदर्भात उमटले आणि 1000 लोकांनी गावागावामध्ये आजच्या प्रचलित विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये लोकांनी जंगल सत्याग्रह केला. या जंगल सत्याग्रहाचे पडसाद म्हणजे आपल्याला माहीत आहे की टिकेकरांनी आणि आर्वीला मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव भैराम हेडगेवार यांनी आपल्या 10 सहकाऱ्यासोबत आणि कर्णधाराला देखील मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह केला होता. आणि अशा प्रकारे हा जसा जंगल सत्याग्रह झाला याचे परिणाम साऱ्या देशात झाले. आणि त्याच्यानंतर बापूजींनी मागे पाहिलंच नाही, पुढे हळूहळू त्यांचा एवढा दबदबा वाढला की ते काही काळ काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष झाले. 1920 सालच्या नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात गांधीजींच्या असहकार तत्वांना त्यांनी कडाडून विरोध केला होता आणि प्रतिसहकार पक्ष स्थापन केला होता. या प्रतिसहकार पक्षातर्फे आणि ते 27 साली कायदे कौन्सिल मंडळात त्यांची सदस्य म्हणून निवड झाली होती. याच्या पलीकडे आपण पाहिलं तर 33 साली त्यांना 1828 ते 1829 या काळामध्ये सर्वपक्षीय सभा झाली आणि या सभेने त्या काळामध्ये स्वराज्याची घटना करण्याचं ठरवलं आणि या घटना समितीचे सदस्य म्हणून बापूजींना नेमलं. ही घटना समिती मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झाली होती. म्हणजे त्या काळामध्ये देखील बापूजी हे देशस्तरावर प्रचंड आणि लोकप्रियता असलेले नेते होते आणि म्हणूनच त्यांची तिथे निवड झाली होती. इतकंच नव्हे तर गांधी आयुर्वेद पॅक जेव्हा झाला तेव्हा गांधीजींनी स्वतः त्यांना निरोप झाला आणि दिल्लीला बोलावून घेतलं. यावरून गांधींना त्यांच्याविषयी किती विश्वास होता हे आपल्याला कळेल. त्याच्यानंतर इंग्रज सरकारने त्यांची कुठे नियुक्ती केली ते आपण पाहूया. 1941 साली व्हाईसराय सल्लागार मंडळात विदेशस्थ भारतीय खात्यांचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आणि इतकंच नव्हे तर 1943 ते 1947 या काळामध्ये बापूजींची हाय कमिश्नर म्हणून, सिलॉनचे हाय कमिश्नर म्हणून इंग्रजांनी त्यांची नियुक्ती केली होती. देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की भारताची घटना समिती जी होती त्या घटना समितीचे सदस्य म्हणून बापूजी आणेंची निवड झाली होती. म्हणजे या देशाची राज्यघटना बनवण्यामध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याच्यानंतर ते बिहारला गेले. बिहारमध्ये त्यांना राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्याच्यानंतर ते जेव्हा विदर्भात आले तेव्हा मात्र 1954 पासून ते मरणापर्यंत म्हणजे 68 पर्यंत ते सतत विदर्भासाठी लढत राहिले. ते 2 वेळा विदर्भाच्या प्रश्नावर लोकसभेत निवडून आले होते हे मी तुम्हाला सांगितलं. आता जाता जाता थोडंसं मी आपल्या ज्या विदर्भाच्या वेगळे होण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, नवे नवे आपलं उर्वरित आयुष्य खर्चून आणि खर्च केलं, त्या विदर्भाची 1 मिनिटात मी तुम्हाला माहिती सांगतो. पहिले विदर्भ होता, आपला विदर्भ हा महाराष्ट्रात कसा आला
याची तुम्हाला थोडक्यात एक मिनिटात मी माहिती सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। हे बघा मित्रांनो, 1803 सालापर्यंत वराळावर नागपूरकर भोसल्यांचं राज्य होतं, परंतु करार झाल्यानंतर 1804 साली देवगडच्या तहानुसार भोसल्यांनी हा प्रांत कंपनी सरकारला दिला। कंपनी सरकारने 1804 साली हा प्रांत निजामाला दिला। 1902 मध्ये इंग्रज व निजामामध्ये तह होऊन 25 लाख रुपयाच्या मोबदल्यात निजामाने इंग्रजांना कायम पट्ट्यानं वराड देऊन टाकलं आणि 1903 मध्ये वराड मध्य प्रदेशाला जोडण्यात आला। अशा तऱ्हेने 1903 सालापासून आपल्याला दुय्यम नागरिकांची वागणूक मिळत आहे। आणि पलीकडे काय झालं सांगतो, एक लक्षात ठेवा, 1938 मध्ये मध्य प्रांत वराड कौन्सिल मध्ये या प्रांतातील मराठी बोलणाऱ्यांचा जो भाग आहे त्याचा वेगळा भाग करावा असा ठराव झाला। म्हणजे विदर्भाची चळवळ ही 1 ऑक्टोबर 1938 पासून चालू झाली। म्हणजे आता बघा, आजचा 23 साल आहे, म्हणजे आपल्याला 1938 ते 23 म्हणजे 85 वर्ष झाले। हा विदर्भ अजूनही खितपत पडलेला आहे, आर्थिक गुलामीत खितपत पडलेला आहे। आणि तेव्हापासून 1 ऑक्टोबरला ठराव झाला आणि 15 ऑक्टोबरला बापूजींनी विदर्भाची महापंचायत भरवली, त्याचे अध्यक्ष बॅरिस्टर रामराव देशमुख होते। म्हणजे 1938 सालापासून ते आजपर्यंत वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत। अजूनही आपला विदर्भ स्वतंत्र झाला नाही, म्हणजेच विदर्भाचं वेगळं राज्य झालं नाही। मित्रांनो, आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प करू घ्या की खऱ्या अर्थाने जर बापूजींना श्रद्धांजली व्हायची असेल, तर त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर जी मागणी 1 ऑक्टोबर 1938 ठराव म्हणून संमत झाला होता, ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूया। जर वेगळा विदर्भ झाला तर 10 लाख हेक्टर जमीन जी आज उडीता वाचून आहे ती होईल। जर वेगळा विदर्भ झाला तर 11,500 मेगावॅट वीज जी अजून निर्माण व्हायची आहे ती होईल। जर विदर्भ वेगळा झाला तर आमच्या राज्यामध्ये सुबत्ता शांतता नामेल। आणि खरोखरच शेवटी सांगतो तुम्हाला, आम्हाला स्वतंत्र विदर्भाचे राज्य मिळो आणि यासाठी आम्ही संकल्प करू, आणि हीच खरी लोकनायक बापूजींना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटते। एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो। जय भारत, जय विदर्भ।